नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ ह्या ठिकाणी आपण विषय बघत आहोत चालू घडामोडी आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत बघा सुरू करूया पा सूर्यकुमार सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटू गोलंदाजी क्रमवारीत सिराज अव्वल शुभमन गिल फलंदाजीत सहाव्या स्थानी एक या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण त्याचं उत्तर द्यायचं आपण सूर्यकुमार नेक्स्ट बघा मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू नेक्स्ट बघा राज्यातील बारा मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत कोणाकोणाला पद्म पुरस्कार मिळाले असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो झाकीर हुसेन यांना मिळाला कुमार मंगलम बिर्ला सुधामूर्ती एस एम कृष्णा सुमन कल्याणपूर दीपक धर बघा परशुराम कोमाजी खुणे राकेश झुंझुनवाला भिकोजी रामजी इदाते रवीना टंडन रमेश पतंगे प्रभाकर मांडे कुमी वाडिया गजनन तर राज्यात किती म्हटलं तर बारा लोकांना कार्यकर्तृत्वाचा पद्मगौरव देशात एकूण एकशे सहा दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे सोबतच शौर्य सेवा पदके पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत बघा ओ आर एसचे दिलीप महालोनोबिस ह्यांना तबलावादक झाकीर हुसैन ह्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे बघा आणि सोबतच मेजर शुभंग जितेंद्रसिंह रोहित कुमार दीपक भारद्वाज ह्यांना कीर्तिचक्र मिळालेले आहे उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे झाकीर हुसेन सुमन कल्याणपूर गैरप्पा सुधामूर्ती ह्यांनासुद्धा पद्म पुरस्कार मिळालेले आहे नेक्स्ट बघा ज्येष्ठ लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर त्या लेखिका होत्या बघा त्यांची जे लिहिलं आत्मकथन माझ्या जन्माची चित्रकथा माझ्या जन्माची चित्रकथा हे त्याने लिहिलेलं आहे त्या कोण होत्या तर लेखिका होत्या असं लक्षात घेऊया मरेच्या महाव्यवस्थापकपदी नरेश लालवाणी ह्यांची नियुक्ती मरे म्हणजे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक म्हणून नरेश लालवाणी यांनी बुधवारी पदभार स्वीकारलेला आहे बघा लोकमत संसदीय पुरस्कार समारंभासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य पाहुणे बघा ह्याचे पुरस्कार चौदा मार्चला दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण होईल आठ खासदारांचा विजेत्यामध्ये समावेश आहे ह्याच्यात बघा इथे जीवन गौरव मल्लिकार्जुन खरगे यांना नंतर जीवनगौरव भर्तृहरी मेहताब आणि सर्वोत्कृष्ट संसदपटू असदुद्दीन ओवेसी डेरेक ओड्रायन सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू वंदना चव्हाण लॉरेट चॅटर्जी सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपदू अलक्षात शेलाणी सूर्या आणि मनोज कुमार झा ह्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत जगातले सर्वात मौल्यवान ब्रँड कोणते तर एक ब्रँड लक्षात ठेवा ॲमेझॉन हा सर्वात मौल्यवान ब्रँड आहे त्याच्यानंतर ॲपल नंतर गुगल नंतर मायक्रोसॉफ्ट त्यानंतर वॉलमार्ट बघा मुलायमसिंग यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे राज्यातील चार पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले त्याच्यामध्ये नावे बघा देवेन भारती अनुप कुमार सिंह संभाजी देशमुख दीपक जाधव बघा देशातील नऊशे एक पोलिसांना पदके मिळालेली आहे त्यापैकी महाराष्ट्राला चौऱ्याहत्तर पदके मिळालेली आहे बघा चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर शौर्य पदक एकतीस पोलिसांना एकोणचाळीस जणांना पोलीस पदक मिळालेलं आहे या चारमध्ये बघा कोण कोण आहे ज्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले ते चार कोणकोण आहे देवेंद्र त्रिपुरारी भारती अनुपकुमार सिंह संभाजी नारायण देशमुख दीपक धनाजी जाधव ह्यांना राष्ट्रपती पदके जाहीर झालेली आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर या सर युनिक अकॅडमी यवतमाळ या, या, या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षा क्लासेस मोफत घेतले जातात त्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी ग्रुप बी सी डी आणि टेट शिक्षक भरती सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी वनरक्षक ग्रामसेवक कृषीसेवक आरोग्यसेवक नगर परिषद विभाग या संपूर्ण बॅचेस मोफत होतात त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आमच्या मोफत बॅचेसच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलला सर्व स्पर्धा परीक्षांच्या आधी झालेले पेपर सराव पेपर सर्व नोट्स व पुस्तकांच्या पी डी एफसाठी नाईन सिक्स फाईव्ह सेवन 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 नाईन फोर नाईन फाय या नंबरवर तुमचं नाव आणि पत्ता पाठवा बघा नागपूरकरांनी साकारले पाच राज्यांचे चित्ररथ त्यामध्ये एक महाराष्ट्र साडेतीन शक्तीपीठे व स्त्रीशक्तीचा जागर उत्तर प्रदेश अयोध्येच्या शरीयू घाटावर साजरी होणारी दिवाळी आसाम कामाख्या देवी मंदिर आणि अहम सेनापती लचित बर्फुका यांची शौर्यगाथा पश्चिम बंगाल महिला सशक्तीकरण आधारित दुर्गा देवी लक्ष्मी देवी अरुणाचल प्रदेश पर्यटनाचा विकास दर्शवणारे डोनी पोलो विमानतळ सिंगफो आदिवासी समुदायाचा वार्षिक उत्सव तवांग वॉर मेमोरियल ही सर्व आपल्या नागपूर कर महाराष्ट्रीयन लोकांनी साकारलेली आहे राज्यात बत्तीस वीरांचा सन्मान प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण पदकांची घोषणा पाच जणांना मरणोत्तर पदके मिळालेली आहेत चौऱ्याहत्तर पोलिसांचा गौरव करण्यात आलेला आहे, आहे। त्यापैकी उल्लेखनीय सेवा म्हणून चार बघा भारती देवेन भारती निशित मिश्रा लक्ष्मी गौतम जयकुमार ह्यांना राष्ट्रपती पदके मिळालेली आहे देशातील एकशे सहा दिग्गजांना प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर नक्की करा थँक्यू